सरका ॲम्ब्युलन्स आहे, चला लवकर भैया, डालो मत गाडी ब्रो, ॲम्ब्युलन्स आहे, ॲम्ब्युलन्स ॲम्ब्युलन्सला रस्ता दिरे ऐ इमर्जन्सी वाटतं लोक साईड पण देत नाही यार. मी साईड करू का तिच्यासाठी समोरून? या माझ पाठी माग. खूप जास्त सायरन मारताय ते, खूप जास्त इमर्जन्सी वाटत. ॲम्ब्युलन्स आहे, ॲम्ब्युलन्स. गाडी काढली का? तिकडे जायचं का? खाली मार ना, खाली मार ना, 2 मिनिटं. ॲम्ब्युलन्स आहे ब्रो. जाऊ द्या. कसले मूर्ख लोक यार, ॲम्ब्युलन्स कळत नाही लोकांना. माझ्या तर काळजात कस तरी उरायला. तिकडे जायचंय का? ये ॲम्ब्युलन्स आहे, ॲम्ब्युलन्स आहे. ॲम्ब्युलन्स आहे ब्रो. भैया त्यांना हेल्प करतोय मी. ॲम्ब्युलन्स आहे, ॲम्ब्युलन्स. खाली थांब दादा, खाली थांब. मॅम ॲम्ब्युलन्स आहे. पागल आहे का लोक रे? लोकांना एवढं मोठं सायरन ऐकू येत नसेल का? घाटीला चालली वाटतं ती. त्यांना सिटीमध्ये हेल्पची गरज पडणार ना, त्यांना सिटीमध्ये हेल्प लागेल ना, तर मी जातो मग. हो बाहेरूनच चालली ती गाडी. वाले लवकर हटत नाही ना, मी त्यांच्या आधी बाईकवाल्याला पुढे जाऊन सांगू शकतो ना. तो उड्डाणपूल रेल्वे स्टेशन, त्या गाडीचं हे पण निघून गेलं माहिती आहे का? ते टायरचं नसतं का ते रिंग मोठं, ते निघून गेलं त्या ॲम्ब्युलन्सचं. व्हील कॅप, व्हील कॅप. त्यांना हेल्प करायला जाऊ शकतो ना मी ॲटलिस्ट. त्यांना सिटीतच माझी गरज पडेल. बाहेर लोक सरकते, बाहेर ट्रॅफिक कमी असते ना, त्यामुळं सोबत चाललो आहे मी गाडीच्या. सिटीतच जाणार ते, सिटीतच याच्यातच जाणार ते आपल्या
याच्यामध्ये घाटीमध्ये. जर का ते संभाजीनगर गेले तर मग चौफुलीपर्यंत जातो मी आपल्या बारवालेच्या. हो हो, हळूच आहे हळूच आहे, ती गाडी पण एवढी फास्ट नाही आहे. घाटी जायचं आहे का? सरळ जायचं ना? काका पलीकड घ्या, पलीकड घ्या, ॲम्ब्युलन्स आहे सर का? ॲम्ब्युलन्स आहे, चला लवकर भैया, डालो मत गाडी. ॲम्ब्युलन्स आहे पाठीमाग. हां, चौफुली क्रॉस करून दिली त्यांना मी, म्हणजे त्यांच्या आधी मी आलो होतो चौफुलील पुढं त्या याच्यापासून, जिल्हा परिषदच्या ऑफिसपासून. मी जाऊ का आले ते घाटीत आता?